पोलिसांना गुप्त मातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात एक इसम अवैधरित्या मादक पदार्थ विक्री करत होता. यावर 1 मार्च रोजी धोबीनगरमध्ये अवैधरित्या गांजा विकणाऱ्या शेख शाहरुख या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 13,326 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. धोबीनगरमधील दम मदार दर्गाजवळ आरोपी शेख शाहरुख हा शेंद्री रंगाच्या गाडीवर बसून अवैधरित्या गांजा विकत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून घटनास्थळावर छापेमार कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. त्याचबरोबर आरोपीकडून 13,326 रुपयांचा गांजा विक्रीचे नगदी 300 रुपये व पोको मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. तर आरोपीवर NDPS ऍक्ट, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 1 मार्च 2022 रोजी आमचे अधीनस्थ तपासी पथक API बागुल, ASI दुबे व त्यांचे स्टाफ पाचपावली रेल्वे लाईन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना धोबीनगर दममदा दर्गाजवळ एक इसम संशय स्थितीमध्ये मिळून आल्याने त्यांनी 2 पंचांना बोलावून सदर इसमाची झडती घेतली असता सदर इसम हा यापूर्वी अनेक वेळा गांजा विक्री करणारा शेख शाहरुख उर्फ मुक्या वल्द शेख रियाज वय 22 वर्ष राहणार त्रिपुटिक बद्धव्याजवळ भानखेडा हा मिळून आला. पंचासमस्त त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 1 किलो 326 ग्राम गांजा किंमत 13,326 रुपये आणि गांजा विक्रीचे 300 रुपये तसेच एक मोबाईल आणि शेंद्री रंगाची डिओ गाडी MH 31 AZ 3281 ही मिळून आल्याने एकूण 63,626 रुपयाचा मुद्देमाल आरोपी शेख शाहरुख उर्फ मुक्या वल्द शेख रियाज वय 22 वर्ष राहणार भानखेडा याच्याकडून जप्त केला आणि आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे NDPS ऍक्ट कलम 20 अन्वय गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी यापूर्वी अनेक वेळा चोरून लपून रेल्वे लाईन परिसरात तसेच रेल्वेमध्ये गांजा विक्री करण्याच्या सवयीच्या त्याच्यावर पोस्टे तहसील पोस्टे पाचपावली आणि रेल्वे पोलीसमध्ये गांजाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपीने हा गांजा कुठून आणला याबद्दल अधिक तपास सुरू आहे.